नमस्कार, मी प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की आपली प्रिय व्यक्ती तिला आपण जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असतो आणि दुसरीकडे आपली सामाजिक संवेदनाही आपल्याला आवाज देत असते। अशा परिस्थितीमध्ये एखादा धाडसी निर्णय घेणं, जेव्हा प्रयत्नांची शर्थ करून देखील आपली व्यक्ती आपल्याजवळ राहत नाही, मग ती शरीररूपाने जरी राहत नसली तरी तिच्या पुण्यकर्माने ती या समाजात जिवंत राहावी या उदात्त हेतूने जेव्हा एखादी व्यक्ती, तिचं परिजन, तिचे पालक किंवा तिची जवळची व्यक्ती असा धाडसी निर्णय घेते, तेव्हा समाजामध्ये तो एक आदर्श ठरतो आणि एका नवीन अशा परिवर्तनाची नांदी होऊन जाते। माझ्यासोबत आहेत कायद्याने वागा लोकचळवळीचे कोकण संघटक दीपक परब, ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग घडला आहे, ज्यांनी तो जवळून अनुभवला आहे आणि समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा त्यांनी एक प्रयास या समाजापुढे मांडला आहे। दीपक, खरं तर हा प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये असा असतो, परंतु काही गोष्टी असतात की त्याला स्वीकारावं लागतं। हा दुःखाचा डोंगर तुझ्यावर कोसळलेला आहे, तू यातनं आता हळूहळू सावरतोय, कारण तुला एक सामाजिक संवेदनेची आणि एक संविधानिक विचारांची जोड आहे, विवेकाची जोड आहे। नेमका हा 7 दिवसांचा जो प्रवास होता सईच्या अचानक आजारी पडण्याचा आणि हृदयाच्या प्रत्यारोपणाचा कसा होता? मुळात आत्तापर्यंत तिची तब्येत एकदम नॉर्मल होती, आत्तापर्यंत कुठल्याही अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागलं नव्हतं। शनिवारी अचानक तिला कमरेमध्ये दुखू लागलं, त्यामुळे कल्याणच्या मॅटर्निटी होममध्ये मला तिला ॲडमिट करावं लागलं। तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आपण 10-12 तास आपण अंडर ऑब्झर्वेशन बघूया, ब्लड प्रेशर जसं नॉर्मल होईल तसं आपण पुढे शिफ्ट करू। जेव्हा सकाळी आम्ही हॉस्पिटलला गेलो तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तिचं ब्लड प्रेशर काही कंट्रोलमध्ये येत नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर पुढे तिला केममध्ये हलवावं लागेल। डॉक्टरांना मी पर्यायसुद्धा दिला होता की आपण खासगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं का, पण त्यांचं असं म्हणणं होतं की ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला ज्या प्लेटलेट्स RDP किंवा ब्लड लागणार आहे ते लवकर इथे अवेलेबल होत नाही। मुंबईसारख्या शहरामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत, वैद्यकीय यंत्रणा आहे, त्या एकाच ठिकाणी एकाच वेळेला उपलब्ध होतात, ते KM हॉस्पिटलमध्ये होतात। ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही अत्याधुनिक मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय ज्या ठिकाणी एकाच वेळी एका ठिकाणी सर्व उपचार व यंत्रणा सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असं कुठेही आजतागत तरी उपलब्ध नाही आहे। त्यामुळे मनावरती दगड ठेवून तिला मुंबईला न्यायचा मला निर्णय घ्यावा लागला। त्यानंतरचा जो प्रवास होता ते ॲम्ब्युलन्स येण्यासाठी परत थोडा वेळ लागला, त्यानंतर ॲम्ब्युलन्सचा प्रवास सुरू जेव्हा झाला KM हॉस्पिटलकडे जातानाचा, तो भिवंडी बायपास ते ठाणे ह्या रस्त्याचं जे काम चालू होतं, पावसाचे दिवस, त्यात खड्डे आणि वाहतूक कोंडी प्रचंड, त्यामुळे मला 100 नंबरला फोन देखील करावा लागला, परंतु वाहतूक कोंडी काही त्यातून सुटली नाही। जो साधारण 1 तासाचा ॲम्ब्युलन्सचा प्रवास होता तो 2 ते 2.25 तासावर जाऊन पोहोचला, त्यामुळे पोहोचण्यास देखील उशीर झाला आणि ॲम्ब्युलन्समध्ये तिची परिस्थिती अजून ढासळत गेली होती। KM पोहोचल्याच्या नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती एकदम क्लिष्ट होती, तरी देखील कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज अंसुळकर आणि किरण सोनावणे असतील किंवा महानगरपालिकेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे संजय जाधव असतील यांना मी आधीच माहिती दिली होती, त्यामुळे तिथला जो माझा पुढचा जो आतला ॲडमिशन प्रोसेस थोडी फास्ट झाली आणि KM हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा शर्थीचे प्रयत्न केले। 2 ते 3 तासामध्ये आपण ICU पोहोचलो होतो सर्व टेस्ट करून, पुढची प्रोसेस सुरू झाली होती, परंतु ब्लड प्रेशर काही कमी होत नव्हता, प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या, त्यामुळे मेंदूची सर्जरी करणं देखील डॉक्टरांसाठी कठीण होऊन गेलं होतं। त्यात बाळ पोटात असल्यामुळे देखील कॉम्प्लेक्स डॉक्टरांसमोर उभे झाले होते की काय करावं। आम्ही तर स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला पेशंट खूप महत्वाचं आहे, त्यामुळे पेशंटला प्राधान्य द्या। त्यानंतरची पुढची प्रोसेस डॉक्टर चालू होती, परंतु गुंतागुंत वाढत गेली आणि बाळ माझं सोमवारी त्यामध्ये दगावलं। त्यानंतर मग डॉक्टरांकडे प्राधान्य होतं ते सईला वाचवणं, सईला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते, परंतु मेंदूमध्ये जे ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे पुढे जाऊन काही करता नाही आलं, त्यात प्लेटलेट्स देखील कमी होते। डॉक्टरांनी बुधवारी चेकअप केलं, त्यामध्ये मेंदू पूर्णपणे मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं। मी देखील त्याचं
शाश्वती केली, स्वतः चेकअप केलं की डॉक्टर बोलतात त्याप्रमाणे खरंच आहे का, काही डॉक्टरांशी कन्सल्ट केलं, परंतु तिच्याकडून काही रिस्पॉन्स आम्हाला येत नव्हता. अशा वेळी डॉक्टरने आम्हाला सजेस्ट केलं की तुमच्याकडे एक पर्याय आहे, तुम्ही अवयदान करू शकता करून. परंतु मी डॉक्टरांना बोललो की अवयदान करणं चांगली गोष्ट आहे, परंतु मी जरी तिचा नवरा जरी असलो तरी मी तिचा मालक नाही आहे, बिलकुल. त्यामुळे मला तिच्या घरच्यांशी आणि परवानगी माझ्या घरच्यांशी बोलावं लागेल, त्यांचा जो निर्णय असेल त्या सगळ्याचा आदर करून मग मला तुम्हाला एक निर्णय द्यावा लागेल. तीच मला म्हणजे अशा एका टप्प्यावर अनेक लोक असतात की आपल्या मृत व्यक्तींच्या वस्तू देखील आयुष्यभर जपून ठेवतात, बरोबर, आणि आपण तिचा शरीराचा भाग कोणाला तरी देणं हे धाडस करणं किंवा हा विचार नेमका त्यावेळी कसा स्वीकारलास? मागील 8 वर्ष कायद्याने बघा चळवळीमध्ये सामाजिक काम करतोय, त्याच्यामुळे प्रशासनाबरोबर वेगवेगळ्या पातळीवरती भांडावं लागतं, आणि राजसरांचा जो सहवास आम्हाला लाभला आहे, त्यांचं जे मार्गदर्शन असतं वेळोवेळी, त्यामुळे राजसरांशी सुद्धा मी याबाबत बोललो. राजसरांचं पण म्हणणं तेच होतं की आपली व्यक्ती वाचणे हे खूप गरजेचं आहे, पण आता आपली व्यक्ती जर आपल्यामध्ये नाही आहे आणि त्यावेळेला जर आपण जर अवयदान करू तर ते त्याच्या एवढं मोठं कार्य नसेल. माझ्याही डोक्यात तेच होतं की माझी सही जर माझ्यापासून जर दूर जाते शरीराने, पण तिचे अवयव देऊन जर ती माझ्या जग ह्या जगामध्ये कुठेतरी जिवंत राहील आणि त्यापासून जर 4 लोकांचं जर भलं होत असेल आणि ती त्या 4 लोकांमध्ये जर जिवंत असेल, तर त्यापेक्षा मोठा निर्णय कुठला नसेल. त्यामुळे त्या अवयवरूपी कुठेतरी ती या जगामध्ये जिवंत असेल म्हणून मला मी तो निर्णय घेतला. त्याला तिच्या घरच्यांनी, तिच्या भावांनी, माझ्या घरच्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला, त्यामुळे मला तो निर्णय घेणं थोडं सोपं झालं. ज्यानंतर आम्ही त्यांना होकार दिला अवयदानासाठी, त्यानंतर त्यांनी त्यांची डॉक्युमेंटेशनची प्रोसेस पूर्ण केली आणि गुरुवारी 3 वाजता हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांनी सुरुवात केली त्या गोष्टीला. त्यावेळेला नंतर आम्हाला बाहेरून कळालं की ज्याला हृदय भेटणार आहे तो 38 वर्षाचा सिक्युरिटी गार्ड होता, प्लस एकदम त्यांची आर्थिक परिस्थिती पण एकदम हालाकीची होती, त्यामुळे कुठेतरी असं समाधान लाभलं की कुठेतरी गरजू व्यक्तीपर्यंत आपलं जे आपण दिलेलं अवयदान आहे ते पोहोचतंय आणि कुठेही त्याच्यामध्ये काही असं चुकीची काही गोष्ट घडत नाहीये. केएमचे जे हॉस्पिटल मध्ये सर्व कर्मचारी आपल्याला पूर्णपणे सहकार्य करत होते आणि त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, समोरच्या व्यक्तीने जे मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळे त्यांचे जे एफर्ट्स होते ते खूप एकदम वाखाणण्याजोगे होते की खरंच ते त्यांनी कौतुकास्पद का हे केलं की एकदम गरजू व्यक्ती. तुझ्या ह्या धाडसी निर्णयाला आणि तिच्या त्या त्यागाला तिथल्या डॉक्टरांनी देखील सलामी दिली. हो हो, त्यानंतर जेव्हा ऑपरेशन पूर्ण झालं तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा मानवंदना दिली, त्याला गार्ड ऑफ ऑनर बोलतात त्यांच्यामध्ये. दोघही दोन्ही बाजूला डॉक्टर उभे होते आणि त्यानंतर ऑपरेशन थिएटरमधून तिला आणण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला हा निर्णय घेणं खरंच खूप सोपं गेलं आणि कायद्याने बघा लोक चळवळमध्ये काम करत असल्यामुळे त्यामुळे सामाजिक बांधिलकी प्रत्येक वेळेला मनामध्ये असते की समाजासाठी आपलं काहीतरी द्यायला लागतं आणि ती जी गोष्ट असल्यामुळे निर्णय घेणं थोडं. म्हणजे केईएमच्या प्रशासनाने, वैद्यकीय प्रशासनाने जे सहकार्य केलं ते तर अभिनंदनास पात्र आहेत, परंतु ठाणे जिल्ह्यासारखा जो एक प्रगत जिल्हा मानला जातो तिथे मात्र या वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि त्या अनुषंगाने म्हणजे आज सई सारख्या व्यक्तीच्या जीवावर बेतलंय, आज आपण शिक्षित आहोत म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलोय, परंतु असे हजारो सई असतील किंवा लेकर असतील किंवा व्यक्ती असतील की ह्या वैद्यकीय व्यवस्थेपासून वंचित राहून त्यांना प्राण गमवावे लागले असतील, तर मग ही एक शोकांतिका आहे असं वाटत नाही का? हो नक्कीच. आपण जर बघाल तर आता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा ठाणे जिल्ह्याचे आहेत, बिलकुल, आणि उल्हासनगर मध्ये जे जिल्हा रुग्णालय असून सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा अजूनही नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीयेत. जेव्हा एखाद्या रुग्णाला कधी कल्याणमध्ये उपचार भेटत नसतात तेव्हा त्यांच्या समोर असतं ते केएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल किंवा जे जे हॉस्पिटल, परंतु त्यांच्या समोर कधी असं येत नाही की उल्हासनगर महानगरपालिकेच्या इथे आपलं जे जिल्हा रुग्णालय आहे तिथे आपण न्यावं किंवा कळवामध्ये न्यावं. कारण ह्या ठिकाणी कुठेही एकाच ठिकाणी एकाच वेळी ज्या सुखसुविधा उपाययोजना आपल्याला ज्या नागरिकांना भेटायला पाहिजे आणि तेवढे तंत्रज्ञ डॉक्टर किंवा इतर ज्या सुखसुविधा पाहिजे त्या दृष्टीने आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केलेले आतापर्यंत तरी ऐकवत येत नाही. कागदोपत्री किंवा घोषणा खूप झाल्या परंतु प्रत्यक्षात मात्र सुखसुविधा नसल्यामुळे आज ही फरफट जी आहे ती आम्हाला देखील करावी लागली आणि अनेक नागरिकांना देखील करावी लागते. परंतु भविष्यात
ती त्यांना करायला लागू नये यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. जी वेळ आज माझ्यावरती आली ती कोणावरही येऊ नये त्यासाठी या पुढचा लढा हा राहणार आहे. आणि जसं मी अवयवदानासाठी प्रयत्न केले मी आणि माझे घरचे, तेच तसं मला लोकांना म्हणायचं होतं. देखील प्रेरित. हां, म्हणजे अवयवदानाच्या बाबतीत अजूनही म्हणजे ही संकल्पना लोकांमध्ये त्या सर्वार्थाने रूढ होणं अजूनही हळूहळू होते याबद्दल संकुचित विचार आहे. तर या माध्यमातून आपल्या दर्शकांना काय सांगशील की अवयवदानाचं आयुष्यात महत्त्व किती आहे? अवयदान खरंच खूप महत्त्वाचे आहे. अनेक गरजू जे आहेत ते आज अवयदानासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यामुळे आपण केलेल्या अवयदानामुळे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणि चांगले दिवस येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाने अवयदानाचा निर्णय घेणं खरंच खूप खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण एखाद्याला आपलं नवीन आयुष्य आपण देतो. जसं आज सहीमुळे एकाला हृदय मिळालं, तसेच डोळे मिळालेत, त्याप्रमाणे अनेक जण प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि आपण खरं सर्वांनी तो निर्णय घ्यावा. आणि जसं हे घडलं त्याप्रमाणे कालपासून मला भरपूर लोकांचे फोन आलेत की तुझा निर्णय घेऊन आम्ही सुद्धा अवयदानाचा निर्णय घेतोय करून. आणि कुठेतरी एक मनाला समाधान भेटतंय की आपण घेतलेला एक छोटा निर्णय होता, आम्हाला कल्पना देखील नव्हती की मी जो निर्णय घेतला तो एवढा मोठा निर्णय असेल आणि त्याचं एवढं कौतुक होईल करून. आम्ही मी किंवा माझ्या घरच्यांनी तिच्या घरच्यांना असं कल्पना देखील नव्हती की आपण घेतलेल्या निर्णयामुळे काही क्रांती घडेल करून. परंतु ती क्रांतीची सुरुवात कुठेतरी झालेली दिसली. आणि मला लोकांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की तुमचं बघून आम्ही देखील अवयवदानासाठी निर्णय घेतोय करून आणि घेतलाय करून. ती कुठेतरी एक आपण एक सुरुवात केली असं थोडंसं म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला. स्वातंत्र्याची 75 उलटूनही आजही वैद्यकीय व्यवस्थांबाबत या देशामध्ये जर व्यक्तीला आपले जीव गमवावे लागत असतील तर खऱ्या अर्थाने आम्ही स्वतंत्र आहोत का? आणि दुसरं, आपल्या वाडवडिलांची जी म्हण आहे की मरावे परी कीर्तिरूपी वरावे, सईसारखे असे अनेक धाडसी लोक असतात, दीपकसारखे धाडसी निर्णय घेणारे पती असतात की आपल्या मरणोत्तर आपल्या एक एक म्हणजे एक व्यक्ती जरी या जगातून गेली तरी तिचे अवयव अनेक व्यक्तींना जाऊन ती अनेक व्यक्तींच्या रूपाने या समाजात वावरत असते. हा एक परिवर्तनाचा उठाव दीपकने सुरू केला आहे आणि या त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर अनेक पावलं भविष्यात चालतील यात शंकाच नाही.